कोकणामधल्या खार जमिनींची समस्या वर्षानुवर्ष जटिल होते. वारंवार फुटणाऱ्या बंदिस्तीमुळे या जमिनी नापीक होत आहेत. मात्र आता खासगी खार भूमी योजना ताब्यात घेण्याच्या हालचाली सरकार दरबारी सुरू झाल्यानं हजारो एकर जमिनी वाचवण्याच्या आशा पल्लवी झाल्या. भात हे मुख्य पीक असलेल्या कोकण किनारपट्टीवर खाड्यांच्या किनाऱ्यावर असणाऱ्या शेत जमिनींना खार जमिनी असं म्हटलं जातं. भरतीमुळे खाड्यांमध्ये येणाऱ्या पाण्यापासून या शेतांचं संरक्षण व्हावं म्हणून पूर्वी मातीचे बंधारे घातले जात. या बंधाऱ्यांना खार बंदिस्ती असं म्हटलं जायचं. पूर्वी लोकसहभागातून या बंधाऱ्यांची देखभाल दुरुस्ती केली जात असे. मात्र आता ही देखभाल दुरुस्ती होत नसल्यानं बंदिस्ती वारंवार फुटून खारं पाणी शेत जमिनीत घुसून नुकसान होत आहे. सरकारचंही त्याकडे दुर्लक्षच आहे. कोकणातील हजारो एकर जमीन यामुळे नापीक झाली असून शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागतंय. आमची जमीन भिजून गेली, उडवी भिजली आणि आमचं अस्तित्वाला धोका आलेला आहे. पाणी गावाच्या शेजारी आलं, काही ठिकाणी गावात शिरलेलं आहे. ही अवस्था आम्ही शासन दरबारी कळवलेली आहे. कलेक्टर, तहसीलदार, MIDC, खारल्याण या सगळ्या खात्यांकडे आम्ही गावकरी लोक गेलेलो आहोत. परंतु पुढारी सुद्धा अन्य कोणीही आम्हाला दाद दिलेली नाही. आज या जमिनीत पाणी शिरून आज लोकांची अशी दुरावस्था झालेली आहे की आमच्या गावात पाणी लागून आज लोकांचं लाखोंचं थोडक्यात काय उत्पादन येत होतं ते सगळं नष्ट झालेलं आहे. आणि आज आम्ही काय करावं आणि आज आम्हाला महिलांना एवढा प्रश्न पडलेला आहे की आता ही शेती पाण्याखाली आलेली आहे आणि आता मजुरी सुद्धा आमची संपलेली आहे. त्यामुळे सगळा रोजगार निघून गेलेला हातात ना. 1979 साली खारभूमी बोर्ड बरखास्त करून आतापर्यंत सरकारनं 575 खारभूमी योजना ताब्यात घेतल्या. त्यातील 404 योजनांचं नूतनीकरण करण्यात आलं. रायगडमधील 33, रत्नागिरी जिल्ह्यातील 11, सिंधुदुर्गमधील 10, ठाणे जिल्ह्यात 3 तर पालघर जिल्ह्यात 7 अशा 69 खारभूमी योजना खासगी आहेत. त्या सरकारनं ताब्यात घेतलेल्या नाहीत, त्यामुळे या योजनांची दुरुस्ती होत नाही. मात्र आता या योजना ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. याबाबत लवकरच मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव ठेवला जाणार आहे. खासगी ज्या जमिनी आहेत त्या सरकारने आता ताब्यात घ्याव्यात वर्षानुवर्षाच्या. आणि बांदे सरकारने फिरकर अशा प्रकारचा प्रस्ताव मी आता तयार करतो आणि तो सरकारच्या मान्यतेकरता पाठवतोय. आणि म्हणजे भविष्यात त्याला निधी मिळाला पाहिजे. पण तोपर्यंत ही खारभूमीची जी जमीन आहे त्या आता पर्यावरणाचे सगळ्या अडचणी जरी असल्या तरी जिथे जिथे आता हे सगळे फुटल्यात तुटल्यात बांध ते आता MREGA माध्यमातून म्हणजे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ताबडतोब केले तर त्याच्याकरता कुठली अडचण येणार नाही असं माझं मत मी व्यक्त केलेलं. हा प्रस्ताव मंजूर होऊन निधी उपलब्ध झाल्यास कोकणातील हजारो एकर भात जमिनींना जीवदान मिळणार आहे. मात्र सरकारी काम आणि 12 महिने थांब हा अनुभव वाटायला येऊ नये हीच अपेक्षा. प्रफुल्ल पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, रायगड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.